एकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. तिन्ही पक्ष एकत्र येत असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करतो. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन अधिकाधिक नगरपालिका जिंकणे ही काळाची गरज आहे असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. पावसाळी अधिवेशन ढकलले पुढे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अधिवेशन पुढे ढकलले गेले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. आणि मुख्यमंत्र्यांनी टीकाकारांवर केली जोरदार फटकेबाजी. रवींद्र नाट्य मंदिर येथील झालेल्या मेळाव्यात टीकांवर दिली प्रतिक्रिया. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. आगामी महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होत असेल आणि तिन्ही पक्ष एकत्र येत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करतो असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असेल तर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन अधिकाधिक नगरपालिका जिंकणे ही आता काळाची गरज आहे असेही ते म्हणाले. नाही असं आहे की उद्धवजी म्हणाले, त्यानंतर आमचे काँग्रेसचे NCPचे नेते मंडळी बैठक घेतील आणि तो जो निर्णय होईल तो निर्णय नक्कीच आम्हाला मान्य राहील. आत्ताच्या स्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून जर तीनही पक्षांचा निर्णय झाला आणि तीनही पक्षांनी एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरलं तर त्याचं आम्ही स्वागतच करतो. कारण आत्ताच्या एकूण परिस्थितीचा राजकीय परिस्थिती पाहता तिघांनी एकत्र लढून अधिकाधिक नगराध्यक्ष निवडून आणणं हे आमचं काम आहे. आणि उद्धवजींनी सुतोवाच केलं किंवा जे काही त्यांची भूमिका मांडली त्या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते बसून एकत्रितपणे निर्णय घेतील आणि तो निर्णय मला वाटतं की काँग्रेसच्या असेल, राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील असं माझं मत. राज्यात अस्तित्वात आलेल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय एक एक करून बदलले जात आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पूर्वीच्या सरकारने घेतलेले निर्णय बदलून आपण काहीतरी करून दाखवल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. सरकारने नवीन काही करून दाखवले असते तर मी त्यांचे अभिनंदन केले असते. फक्त निर्णय रद्द करून काय साध्य होत आहे असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय. ते नागपुरात बोलत होते. आगामी पुढच्या काळात होऊ घातलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन लढवावी अशी इच्छा मी आधीच व्यक्त केली आहे. तशीच इच्छा आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील बोलून दाखवली आहे. तसे झाल्याच चित्र नक्की बदलेल. याकरिता तीनही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेऊ असे शरद पवार म्हणाले आहेत. नवीन सरकार स्थापन होऊन आता बरेच दिवस झाले आहेत तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. एकीकडे राज्यात पूरपरिस्थिती आहे आणि दुसरीकडे विभागांना मंत्रीच नसल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत असा आरोप शरद पवार यांनी केलाय. देशाची अर्थव्यवस्था सांभाळणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, त्यामुळे अर्थव्यवस्था कशाप्रकारे बळकट होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचा देखील त्यांनी म्हटले आहे. एका ब्रेन डेड तरुणीच्या अवयवदानामुळे 5 रुग्णांना फायदा झालाय. रुग्णालयात अंतिम घटका मोजत असलेल्या एका तरुणीने 2 सैनिकांसह 5 रुग्णांना अवयवदानाद्वारे नवीन जीवन दिले. संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात शुक्रवारी ही माहिती देण्यात आली. संबंधित तरुणीच्या आयुष्याच्या शेवटच्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कमांड हॉस्पिटल येथे तिला दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबियाच्या निर्णयाने इतरांना जीवनदान मिळाले असे पत्रकात म्हटले आहे. मृत्यूनंतर अवयवदान या संकल्पनेची जाणीव असल्याने ही किमया घडली आहे. रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयकाशी चर्चा केल्यानंतर ज्या रुग्णांना त्याची नितांत गरज आहे अशा रुग्णांना महिलेचे अवयव दान करावेत अशी कुटुंबियांची इच्छा होती. 14 जुलै आणि 15 जुलैच्या पहाटे किडनीसारख्या अवयवांचे भारतीय सैन्याच्या 2 सेवारत सैनिकांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. या तरुणीचे डोळे CH सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय संकुलाच्या नेत्रपेढीमध्ये संरक्षित केले गेले. तसेच तिचे यकृत योग्य गरजू व्यक्तीला देण्यात आले. रुबी रुग्णालयाच्या पत्रकात याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलैला पार पडले आहे.
यावेळी राज्याचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैला होईल अशी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आता विधिमंडळ सचिवालयाकडून पत्र काढत 18 जुलैला होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलल्याची बातमी माहिती विधिमंडळ सचिवालयाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आले असले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अधिवेशन पुढे ढकलले गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू आहे. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन पुढे न करण्याचे संकेत दिले होते. 18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक पार पडणार आहे, त्यामुळे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन घेता येणे शक्य नसल्याने अधिवेशन पुढे करण्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच राष्ट्रपती निवडणूक झाल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत देखील चर्चा सुरू आहे. 19 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने त्यानंतरच पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. रामटेक तालुक्यातील देवलापार वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या झिंझेरिया या गावात शेतात बैल चारणाऱ्या एका शेतकऱ्यावर वाघाने भयंकर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. जंगलसिंग उईके वय 55 वर्ष राहणार झिंझेरिया असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके आणि देवलापार पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जंगलसिंग हे झिंझेरिया येथील आपल्या शेतातील धुऱ्यावर बैल चारत होते. दरम्यान वाघाने बैलांवर अकस्मात व अप्रत्याशितपणे हल्ला चढवला. त्यावेळी बैलाने बाजूला उडी मारल्याने जंगलसिंगने जोराने ओरडायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून चवताळलेल्या वाघाने जंगलसिंगवरच भयंकर हल्ला चढवला. आरडा ओरडण्याचा आवाज ऐकून बाजूला असलेल्या 2 शेतकऱ्यांनीही आरडा ओरड केल्याने वाघ जंगलात निघून गेला. वाघाच्या या भीषण हल्ल्यामध्ये जंगलसिंग यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर तर डाव्या हाताच्या कोहणीवर भयंकर जखमा झाल्या. वाघाच्या पंजाचे नाखून गळल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना लगेच देवलापार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे त्यांची प्रकृती चिंताजनक दिसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात पाठवले आहे. जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके यांनी घटनास्थळी भेट दिली.
या बाबतीत संबंधित वन अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सध्या संपर्क होऊ शकला नाही. या घटनेमुळे त्या गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामटेक तालुक्यातील देवलापार येथे राहणारे राजकुमार जयस्वाल यांची देवलापार नजीकच्या झिंझरिया या गावात पोल्ट्री फार्म आहे. मंगळवारी रात्री आलेल्या भयंकर मुसळधार पावसामुळे देवलापार क्षेत्रात प्रलयकारी परिस्थिती निर्माण झाली असून जयस्वाल यांच्या पोल्ट्री फार्म मधील 6 ते 7 हजार कोंबड्या वाहून मृत्यूमुखी पडल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे 9 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाच्या प्रचंड माऱ्यामुळे पोल्ट्री फार्म मधील साहित्यही मोठ्या प्रमाणात नुकसानीत झाल्याचे ते म्हणाले. अपर तहसीलदार प्रेमकुमार आडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असल्याची माहिती त्यांनी दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने प्रशासनाने योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिंदे सरकार आल्यापासून मंत्रालयातून कामे सुरू झाली नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र नाट्य मंदिर येथे मेळाव्यात टीकाकारांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. जिथे जातो तिथे मंत्रालय भरते, माझे काम कुठेच अडून राहिलेले नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचे खच्चीकरण होत असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येऊन 15 दिवसांहून अधिकचा काळ उलटून गेलाय, मात्र मंत्रालयातून कामकाज सुरू झालेले नाही अशी टीका विरोधकांकडून केली जाते आहे. मुख्यमंत्री शिंदे यावरून टीकाकारांचा चांगला समाचार घेतला. मी मंत्रालयात नसलो तरी माझं मोबाईलवरून काम सुरू आहे, गाडीमध्ये देखील माझे काम सुरू आहे. काही लोक कागद घेऊन येतात त्यावर मी सह्या करून तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश देतो. मुख्यमंत्री असल्याने अधिकाऱ्यांना माझे शब्द पाळावे लागतात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात सरकार सत्तेवर असतानाही शिवसेनेच्या नेत्यांची कामे होत नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांना वारंवार भेटलो, आमदारांचे म्हणणे आणि तक्रारी मांडल्या, मात्र त्यांनी ऐकले नाही. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना पक्ष 4 नंबरला गेला. खोट्या केसेसला काही कार्यकर्त्यांना सरकारमध्ये असूनही सामोरे जावे लागले, त्यामुळे नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाला 50 आमदारांनी पाठिंबा दिला. या सर्वांचे मी आभार मानतो, त्याने माझ्यावरती विश्वास टाकला. या सर्वांच्या राजकीय कारकीर्द भविष्यात अबाधित ठेवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावना व्यक्त केल्याचे शिंदे म्हणाले. राज्यात भाजपच्या सोबतीने स्थिर सरकार आहे, कुणीही हे सरकार पाडणार नाही, कुणी तसा प्रयत्नही करू नका. आमचे 50 आमदार खूप कलाकार आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातील निडरपणा सर्वांनी अवलंबला आहे, त्यामुळे विरोधी पक्षांना ते बास आहेत, असा सूचक इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलाय. राज्यात सागरमाला व रेल्वे दुपदरीकरणाच्या माध्यमातून कोळसा वाहतुकीला चालना मिळणार आहे, त्यामुळे रेल्वेचे दुपदरीकरण, महामार्ग विस्तार व तामनार वीज प्रकल्प हा 3 लिनियर प्रोजेक्ट रद्द करावा या मागणीसाठी काँग्रेसने सभागृहात गोंधळ घालत पावसाळी अधिवेशनाचे कामकाज बंद पाडले आहे. दरम्यान विरोधकांनी कोळसा नको अशा घोषणा देत सरकारचा निषेध केलाय. विरोधकांना सभागृहात चर्चा करायची नाही म्हणून ते गोंधळ घालतात, तसेच त्यांना सभागृहाचे कामकाज सुरळीत करायचे नाही म्हणून या सर्व गोष्टी करत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्यात सागरमाला व रेल्वे दुपदरीकरणाच्या माध्यमातून कोळसा वाहतुकीला चालना मिळणार आहे, त्यामुळे रेल्वेचे दुपदरीकरण, महामार्ग विस्तार व तामनार वीज प्रकल्प हा 3 लिनियर प्रोजेक्ट रद्द करावा या मागणीसाठी काँग्रेसने सभागृहात गोंधळ घालत पावसाळी अधिवेशनाचे कामकाज बंद पडले आहे. दरम्यान विरोधकांनी कोळसा नको अशा घोषणा देत सरकारचा निषेध केलाय. अधिवेशनाच्या 5व्या दिवशी कोळसा नको, तसेच केंद्र सरकारने येऊ घातलेल्या 3 लिनियन प्रोजेक्टला विरोधकांनी विरोध दर्शवत अधिवेशनाचे कामकाज बंद पडले आहे. यावेळी त्यांनी कोळसा नको अशा घोषणा देत सभागृहात सरकारला धारेवरती धरले, मात्र विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित करत विरोधकांची मागणी फेटाळून लावली आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.